नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. ओ नमस्ते गुरु. नमस्ते. नमस्ते. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण जगभर कोरोनाचं थैमान आहे. अनेक लोकांचा बळी त्यामध्ये गेलेला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन केलेला आहे. त्याची कडक अंमलबजावणी या महाराष्ट्रात या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेला आहे. नागरिकांच्या हितासाठी, हा संसर्ग पसरू नये यासाठी नागरिकांनी आपल्या घरातच राहावं, बाहेर पडू नये, अशा प्रकारचं आवाहन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्याची कडक अंमलबजावणी या देशात चालू आहे. बाजारपेठा बंद आहेत, कारखाने बंद आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद आहे, रेल्वे बंद आहे, छोटे मोठे उद्योगधंदे बंद आहे. अत्यावश्यक सेवा फक्त शेतीमाल, मेडिकल आणि किराणा यांना फक्त यामधून सूट देण्यात आलेली आहे. हॉस्पिटल्स चालू ठेवण्यात आलेली आहे. अनेक खाजगी हॉस्पिटल शासनानं अधिग्रहित केलेली आहे. जगभर अशा प्रकारची महामारी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सासवड शहरामध्ये याबाबत काय उपाययोजना केलेल्या आहेत, काय परिस्थिती आहे, याची माहिती आपण मंगल आणि मेत्रे या नगरसेविका आहेत. दुसऱ्यांदा त्या नगरसेविका झालेल्या आहेत. एक अनुभवी नगरसेविका, समाजाशी थेट सर्वसामान्य नागरिकाशी थेट संपर्क साधणाऱ्या नाणी या सासवडमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. जे काय बोलायचं ते थेट बोलायचं, स्पष्ट बोलायचं आणि यस नो खरं खोटं काय असेल ते तोंडावर सांगायचं हा नाणींचा स्वभाव आहे. सदर महिलेने आपल्या या प्रभागामध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार नानी. नमस्कार. काय नाव तुमचं? मंगल सुधाकर मित्रे. आता या तुमच्या प्रभागामध्ये नगरपालिकेने कोरोना संबंधात काय काय कामं केली? औषध फवारणी केलेली आहे, पावडर टाकलेली आहे आणि रोज गाडी फिरते, बाहेर पडू नका म्हणून सांगते, पोलीस येतील तुम्हाला पकडून नेतील सांगतात. रोग बाहेर पडल्यामुळं वाढणार आहे, त्याची काळजी घ्या, घरातच बसा. रोज नगरपालिकेची गाडी येते. दररोज नगरपालिकेची गाडी येते, रोज येते. आता कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी याबाबत नगरपालिका पूर्णपणे काळजी घेते. आता तुम्ही घरातच आहात का? चार आता आठ दहा दिवस, दहा दिवस होऊन गेले. मी चौकातून बाहेर गेले नाही अजून. अजिबात. नेहमी तुम्ही फिरणाऱ्या, बोलणाऱ्या, तुम्ही घरात काय करता? घरात घरातलीच कामं काढलेत. आता गहू आणला, गहू निसला, हरभरा करून आणला, हरभरा नीट केला, घरातच बसून केला. किती गहू झाले? गहू झालेत 22 पोती. आणि हरभरा? हरभरा 2-3 पोती. आता शेतातली कामं संपली का? आहेत की? अजून चालू आहेत. हा चालू आहेत. अशा प्रकारे स्वतःचा शेती व्यवसाय आणि कुटुंबातच थांबणं नानींनी पसंत केलेलं आहे. नानीचे सुनबाई आहेत या ठिकाणी, सुशिक्षित अशा प्रकारचे सुनबाई. काय नाव तुमचं? निकिता प्रीतम मेत्री. किती शिक्षण झाले तुमचं? फर्स्ट इयर. फर्स्ट इयर झाले. आता कोरोना बाबत तुम्हाला काय माहिती आहे? कोरोना बाबत एवढंच सांगेन की सरकारने जसे नियम सांगितले आपल्याला की घरात बसून राहा, बरोबर, ते आपल्या हिताकरता सांगितलेले आहेत. लोकांनीही ते पाळले पाहिजे असे मला तरी वाटतं. आपण घरात बसावं, घरात राहिल्यामुळं संसर्ग होऊ शकत नाही. ते लॉकडाऊन किंवा घरात बसणं किंवा फक्त गरजेपुरत्याच वस्तूपुरतच बाहेर पडणं हे ठराविक व्यक्तींनीच पडणं, अशा प्रकारे त्यांचे नियम पाळले तर आपण आपला देश, आपलं घर, आपलं गाव वाचवू शकतो. बरोबर. आता तुमचे सासू सासरे काय बाहेर फिरणार आहे, तुमचे मिस्टर सुद्धा बाहेर फिरणार, सगळे घरातच आहेत, मग घरात काय खाद्यपदार्थांची मागणी वाढली का? हे बनवून द्या, ते बनवून द्या. मुलगा आता कुठं बाहेर जात नाही, घरातच खेळतो, शाळा बनवतो, वाड्याच्या बाहेर त्याला नाही जाऊ देत. नाना तुमचं नाव सांगा. सुधाकर कॅरबा मेहते. आता तुम्ही सासवड मध्ये किती वर्ष व्यापार करताय, किती वयापासून करताय? मी वयाच्या 75 वर्षापासून व्यापार करतोय. पंच्याहत्तर सालापासून व्यापार करतोय.
रस्त्यावरती पहिल्यापासून पाळायची गाडी असते. आता सध्या एक 8-10-12 दिवस झाले स्वतः होऊनच इच्छा नाही लावण्याची. आता की कसं हे कोरोनाचं चाललंय की सगळ्यांच्यासाठीच प्रत्येक कुटुंबासाठी गावासाठी घरासाठी चाललेलं आहे. तर आपल्याला स्वतःला जास्तीत जास्त पाळता येईल तेवढे मी पाळण्याचा प्रयत्न करतोय. सुधाकरनारांनी 75 सालापासून अतिशय अल्पवयापासून फळांचा व्यापार केलाय. रस्त्यावर मेन रोडवर फळांचा विक्री करतात. आंबे विकतात, कलिंगड विकतात, केळी विकतात. अशा प्रकारे रस्त्यावर फळं विकून आपल्या कुटुंबाची गुजरण केलेली आहे. शेतीबरोबर अशा प्रकारचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबामध्ये त्यांनी राहणं पसंत केलेलं आहे. गेले 8-10 दिवस हा व्यापार देखील त्यांनी थांबवलेला आहे. आपण घरात थांबलं पाहिजे, आपली सुरक्षितता काळजी घेतली पाहिजे यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. नाव काय तुमचं पूर्ण? नमस्कार, माझं नाव प्रीतम सुधाकर मेत्रे. मी नानींचा मुलगा आहे. मी सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 5 मधल्या सर्व नागरिकांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्हाला जीवन आवश्यक वस्तूंची कोणतीही अडचण आली तर तुम्ही नानींना संपर्क साधा. व जे काय आपल्याला सरकारने नियम सांगितलेले आहेत की घरातनं बाहेर पडू नका, अत्यावश्यक जर काय वस्तू लागल्या तरच बाहेर पडा, तर ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं एवढंच मी सांगू इच्छितो. फोन केला ना, भाजीपाला घरी पोस्ट करताय. प्रीतम म्हणजे पप्पू नावाने या सासवड शहरामध्ये प्रसिद्ध आहे. तरुणांच्यातला अतिशय चाहता अशा प्रकारचा आहे. मध्यंतरी त्याने एक चित्रपटही काढलेला आहे. कोणता चित्रपट काढला? पण मी ततड नावाचा चित्रपट काढलाय. म्हणजे अशा प्रकारे एका फळ विक्रेत्याच्या मुलानं चित्रपट निर्मितीपर्यंत मजल मारलेली आहे. अशा प्रकारे नाना नानींच्या कुटुंबामध्ये आपल्या मुलानं एवढं मोठं यश संपादन केलंय, त्यामुळे त्यांना मोठा आनंद आहे. या परिसरामध्ये सुद्धा, सासवड शहरामध्ये सुद्धा या मुलाचं कौतुक होतंय. आता तुम्ही नागरिकांना जे आवाहन केलंय अत्यावश्यक वस्तूंच्या बाबत, त्या फळ भाजीपाला सुद्धा नाणी म्हणतात पुरवणार आहे. फोन केला तर तुम्ही पुरवणार आहे, नेमकं काय करणार? जर ज्या ज्यांना खरखरच गरज आहे की ज्यांचं हातावरती पोट आहे की त्यांना आता खरखर कुठनंच उत्पन्नाचा मार्ग नाहीये, अशा लोकांनी नक्की संपर्क साधा. ज्यांचा हातावर पोट आहे, जे निराधार आहेत, ज्यांना उत्पन्नाचा मार्ग नाही, अशा लोकांना मदतीचा हात या ठिकाणी प्रीतम मेत्रे यांनी पुढे केलेला आहे. नानींच्या माध्यमातून भाजीपाला देखील पुरवण्याची त्यांनी तयारी केलेली आहे. आपला फोन नंबर सांगा नानींचा. काय फोन नंबर? 89-75-96-21-91. या फोनवर आपण संपर्क साधला गरजूंनी. ज्यांना खरोखरीच गरज आहे अशा व्यक्तींनी संपर्क साधावा. त्यांची जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतची गरज निश्चितपणे पूर्ण केली जाईल अशा प्रकारचा विश्वास प्रीतम मेत्रे यांनी दिलेला आहे. धन्यवाद.